नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत. कोविड-19 प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे. बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ. चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया. इयत्ता पहिली, विषय गणित. आज आपण गणितामध्ये अभ्यासणार आहोत कशानंतर काय, म्हणजे कोणत्या कृतीचा योग्य क्रम लागतो आणि तो कशा लावायचा, कशानंतर काय येणार हे आपण आज समजून घेऊयात. चला तर बालमित्रांनो, आता आपण वेगवेगळ्या कृती पाहूयात आणि कशानंतर काय येत तो योग्य कृतीचा क्रम लावूयात. बालमित्रांनो, या चित्राचे नीट निरीक्षण करा आणि मला सांगा की आधी तुम्ही कोणती कृती करतात. पहा बर, अगदी बरोबर, आधी तुम्ही झोपून उठतात, ओके नाही, आणि मग काय करतात सांगा. नंतर झोपून उठल्यावर काय करतात, तुम्ही ब्रश करतात, दात घासतात, ओके नाही, दात घासून झाले की अंघोळ करतात, हो ना, मग ह्या सगळ्या कृती करतात. आणि त्यानंतर काय करतात, त्यानंतर तुम्ही कपडे घालतात, अंघोळ झाली की शाळेचे कपडे घालता, हो ना, आणि मग शाळेचे कपडे घालून झाले की नंतर काय करतात, नाश्ता करायला बसतात, हो ना, ब्रेकफास्ट करतात, नाश्ता करतात, खाऊन घेतात, जेवतात, हो ना, आणि मग तुमच्या शाळेची वेळ होते. शाळेची वेळ झाली की तुम्ही शाळेत निघतात जायला, ओके नाही. मग आता तुमच्या लक्षात आलं का कशानंतर काय काय करतात. आधी झोपून उठतात सकाळ झाली की, मग ब्रश करतात, मग कपडे घालतात शाळेचे, मग नाश्ता करतात आणि नंतर शाळेत जातात. आलं की नाही लक्षात तुमच्या की कशानंतर काय काय होत ते. आता यश काय करतो पहा बर. या चित्रात तुम्हाला काय दिसते, पहिल्यांदा यश काय करतो, हेल्मेट घालतो, है ना, आणि नंतर तो सायकल चालवतो, हो की नाही, म्हणजे आधी यश हेल्मेट घालतो नंतर सायकल चालवतो. कशानंतर काय येत लक्षात आलं, आधी हेल्मेट घालणे आणि नंतर सायकल चालवणे. आता या चित्राचे निरीक्षण करा, काय दिसते तुम्हाला, मातीमध्ये बिया आहेत, ओके ने, आणि त्या बी मधून झाड येत आहे, हो ना, आणि नंतर बी मधून झाड आल्यानंतर त्याला काय होतं बघा, पानं फुटतात, झाड मोठं होतं, ओके नाही, म्हणजे आधी बी होती, मग बी मधून झाड आलं, झाडाला पानं फुटली, नंतर काय झालं, त्या झाडाला कळी आली आणि कळीचं मग फुल झालं. म्हणजे पहिली क्रिया कोणती होती, मातीमध्ये आपण बी रोवलं, त्यानंतर बीला कोंब फुटला आणि कोंबातून अंकुर आला, अंकुराचे झाड झाले, झाड मोठे झाले, झाडाला कळी आली आणि मग कळीचे फुल झाले, हो की नाही, म्हणजे ह्या सगळ्या क्रिया कशा होतात, एकानंतर एक, एकानंतर एक अशा होत जातात. आता लक्षात आलं का तुमच्या कशानंतर काय काय होते ते.
आता बघा बर, तुम्हाला काय दिसते? कळीच फूल होताना दिसते, हो की नाही? आधी कळी आणि मग फूल। बघा आधी काय होतं, कुंडीमध्ये लावलेलं एक झाड होत, है ना? आधी एक झाड होत, मग काय झालं, झाडाला कळी आली। आधी झाड, मग नंतर कळी, आणि नंतर काय झालं, त्यानंतर त्या कळीचे फूल झाले। म्हणजे आपण जर क्रम दिला तर काय येणार, पहिला क्रमांक झाड, दुसरा क्रमांक कळी, आणि नंतर तिसरा क्रमांक फूल। आलं लक्षात? आता तुम्ही चित्राचे नीट निरीक्षण करा आणि कृतीचा योग्य क्रम बघा। बघ बर, चित्रात काय दिसते तुला? एक नंबर वरती तुला काय दिसते आहे, कोंबडी दिसत आहे, हो की नाही? कोंबडीचा आपण एक नंबर दिला आणि मग कोंबडीने अंड दिलं, म्हणून आपण दुसरा क्रमांक दिला, आणि मग अंड्यातून पिल्लू बाहेर आलं, आणि मग पिल्लू मोठं झालं, त्याची कोंबडी झाली, मग पुन्हा कोंबडीतून अंड, अंड्यातून पिल्लू, पिल्लू मोठं झालं की कोंबडी, हा असा क्रम चालूच असतो, हो की नाही? मग आपण पहिला क्रमांक कशाला दिला, कोंबडीला, कोंबडी, मग कोंबडीच अंड दोन क्रमांक, आणि अंड्यातून निघालं ते पिल्लू, हा तिसरा क्रमांक दिला आपण, हो की नाही? आता सांगा बर, कशानंतर काय येणार, या चित्राचे नीट निरीक्षण करा। तुम्हाला पहिल्या चित्रात काय दिसत आहे, मुलाने कपडे घातले आहेत, शर्ट घातला आहे। दुसऱ्या चित्रात काय दिसत आहे, आई शर्ट साठी कापड आणलंय, त्याच माप घेते। मग या चित्रात काय दिसते, आई कापड कापते। या चित्रात काय दिसत आहे, आई बटन लावते, आणि या चित्रात काय दिसत आहे, आई कापड शिवत आहे, म्हणजे शर्ट शिवत आहे, हो की नाही? यश साठी शर्ट शिवण्याचं काम आई करत आहे। मग आता क्रमांक लावा बर, पहिला क्रमांक काय येणार, आई कापडाचे माप घेते, नंतर आई कापड मापाप्रमाणे कापते, आणि नंतर काय येणार, आई शर्ट मशीन वरती शिवते, हो की नाही? आणि मग शर्ट शिवून झाल्यावर आई शर्टला बटन लावते, आणि त्यानंतर यश शर्ट घालतो। व्हेरी गुड, तुमच्या लक्षात आलं की नाही कशानंतर काय होतं? चला आपण या चित्राचा योग्य क्रम नीट लावून घेऊया। लागला तर या चित्रांचा योग्य क्रम पहा, पहिलं काय दिसत आहे, आई शर्टच माप घेताना दिसत आहे, दुसऱ्यांदा आई शर्ट कापत आहे, मापानुसार कापड कापत आहे या चित्रात, आता बरोबर झालं, नंतर ते कापड शिवत आहे, आणि मग शर्टाला बटन लावत आहे, आणि मग यशने शर्ट घातले आहे। लागलं की नाही व्यवस्थित क्रम? आता तुमच्या लक्षात आलं कशा नंतर काय येते? व्हेरी गुड, खूप छान। आता या चित्राचे निरीक्षण करा, आई काय काय करत आहे बघा, पीठ मळत आहे, पोळी भाजत आहे, आणि पोळी लाटतही आहे, हो की नाही? मग आता मला सांगा बर, आई कशानंतर काय काय करते? पहिल्यांदा आई काय करते, आई पीठ मळते, बरोबर, मग काय करते, दुसऱ्यांदा आई पोळी लाटते, व्हेरी गुड, आणि मग काय करते ती, पोळी लाटून झाली की आई चपाती किंवा पोळी भाजते, हो की नाही? बघा मस्त फुलका तयार झाला की नाही, आईने मस्त पोळी भाजली, है ना?
आता तुमच्या लक्षात आलं की नाही कशानंतर काय येत? व्हेरी गुड. आता या चित्राचे निरीक्षण करा आणि तू कृतीचा योग्य क्रम लाव. पहा बरे, पहिल्यांदा काय आहे, दुसऱ्यांदा काय येणार आणि तिसरा क्रम कोणाचा लागणार. नीट योग्य क्रम लाव. एक क्रमांक अंड, दोन क्रमांक अंड्याचा आमलेट. बरोबर. आता आमलेट तयार झालं की नाही, मग काय करणार? आमलेट खाणार. व्हेरी गुड, खूप छान, तू योग्य क्रम लावलास. चित्राचे निरीक्षण कर आणि कृतीचा योग्य क्रम लाव. या पहिल्या चित्रात तुला काय दिसते? भाकरी भाजताना दिसते, हो ना? आता ह्या दुसऱ्या चित्रात बघ काय दिसत आहे. भाकरी थापताना दिसत आहे. आणि या चित्रात तुला काय दिसत आहे? ताटलीमध्ये भाकरी खाण्यासाठी वाढली आहे, हो ना? मग आता आधी कोणती कृती होते सांग बर? आधी भाकरी थापली जाते. बरोबर. मग एक क्रमांक द्या या चित्राला. व्हेरी गुड. आता दुसरा क्रमांक कोणाला येणार? भाकरी भाजली जाते आहे. आणि मग भाकरी भाजल्यानंतर तिसरा क्रमांक कुठे येणार? तर ताटलीमध्ये भाकरी खाण्यासाठी वाढली आहे. व्हेरी गुड, खूप छान, तू कृतीचा योग्य क्रम लावला आहेस. व्हेरी गुड. चित्राचे निरीक्षण कर, कृतीचा योग्य क्रम लाव. तुला चित्रात काय दिसत आहे बघा. पहिल्या चित्रात तुला दिसत आहे यश सफरचंद दूत आहे. दुसऱ्या चित्रात दिसत आहे यश सफरचंद खात आहे. आणि या चित्रात काय दिसत आहे? यश सफरचंद कापत आहे. मग हा योग्य क्रम कसा लावणार सांगा बर? आधी काय होणार? आधी तो सफरचंद धुणार, मग तो कापणार आणि नंतर खाणार, हो की नाही? मग योग्य क्रम लावा बर. काय क्रम येणार? अगोदर प्रथम यश सफरचंद धुतो, नंतर काय करतो? नंतर यश सफरचंद कापतो. व्हेरी गुड. आणि त्यानंतर कापून झालेलं सफरचंद यश खातो. व्हेरी गुड, तुम्ही खूप छान क्रम लावलात. तुम्हाला कृतीचा योग्य क्रम लावता आला आहे. खूप छान. चित्राचे निरीक्षण कर आणि कृतीचा योग्य क्रम लाव. तुला या तीन चित्रांमध्ये काय दिसते आहे बघ बरे. पहिल्या चित्रात तुला यश शाळेतून आलेला दिसत आहे. त्याच्या अंगावरती शाळेचा युनिफॉर्म आहे, पाठीवरती दप्तर आहे आणि मागे घर दिसत आहे. म्हणजे तो एकतर शाळेत जाण्यासाठी तयार असेल किंवा शाळेतून घरी आला असेल. आता दुसरं चित्र पहा. दुसऱ्या चित्रात काय दिसत आहे? तर यश झोपला आहे, हो ना? मग वेळ कोणती असेल बरं ही? ही वेळ आहे रात्रीची, कारण खिडकीच्या बाहेर काळोख दिसत आहे आणि आकाशात चंद्र दिसत आहे, तारे दिसत आहे. रात्र झाली आहे म्हणून यश झोपला आहे. आता या चित्रात काय दिसत आहे? तर यश घराच्या बाहेर खेळताना दिसत आहे. म्हणजे वेळ संध्याकाळची असणार, हो की नाही? यश शाळेतून आला आहे आणि तो बाहेर खेळत आहे. मग आता आपण योग्य कृतींचा क्रम लावूया. पहिल्यांदा काय होणार सांगा? यश शाळेतून आला आहे, है ना? म्हणजे पहिला क्रमांक झाला. नंतर संध्याकाळी यश काय करतो? खेळत आहे. अगदी बरोबर. नंतर तो संध्याकाळी खेळत आहे आणि रात्री तो झोपला आहे. व्हेरी गुड, तू योग्य क्रम लावलास.
खूप छान, तुला आता निरीक्षण करून कृतीचा योग्य क्रम लावता येत आहे। खूप छान, चित्राचे निरीक्षण कर आणि कृतीचा योग्य क्रम लाव। तुला ह्या पहिल्या चित्रात काय दिसत आहे बघ बरं? दूध गॅसवर गरम होताना दिसत आहे, बरोबर। आता या चित्रात काय दिसत आहे? रमा दूध पीत आहे, हो की नाही? आणि आता हे चित्र बघ, यात काय दिसत आहे? आईने पकडीने भांड उचललंय, कारण दूध भांड्यात गरम झालं आहे आणि ती ग्लास मध्ये दूध ओतत आहे, हो ना? मग आता कोणाचा पहिला क्रमांक येणार सांगा बर? कोण दुसऱ्या क्रमांकावर येणार? नीट पहा आणि कृतीचा योग्य क्रम लाव। पहिल्यांदा दूध गरम होत आहे, अगदी बरोबर। नंतर दूध ग्लास मध्ये ओतले जात आहे, अगदी बरोबर। आणि नंतर दुधाचा ग्लास रमाने घेतला आहे आणि रमा दूध पीत आहे। हा झाला योग्य क्रम, व्हेरी गुड, खूप छान। तुला आता कृतीचा योग्य क्रम लावता येत आहे, खूप छान। बालमित्रांनो, आता या चित्राचे नीट निरीक्षण करा आणि मला सांगा कोणती कृती कधी होणार। आता या चित्राचं तुम्ही निरीक्षण करणार आहात आणि वहीमध्ये उत्तर लिहिणार आहात। चला लिहा बर, पहिली कृती कोणती होणार? पहा, चित्र पाहून उत्तर लिहिणार आहात। अगोदर आपण काय लिहिणार? तर राजू खेळत आहे कुत्र्या बरोबर, हो की नाही? राजू काय करतोय? कुत्रा आणि बॉल घेऊन खेळत आहे, व्हेरी गुड। ही आहे पहिली कृती। मग खेळून झाल्यावर तो घरी आला आणि घरी आल्यावर आता काय करायचं सांगा बर? घरी आल्या आल्या आपण खेळून आलो की नाही की लगेच आपले हात पाय धुवायचे, व्हेरी गुड। तुम्हाला आता खूप छान समजले आहे की खेळून आल्यानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर आपण हात पाय स्वच्छ धुवायचे। मग काय करायचं? नंतर आपले हात टॉवेलला स्वच्छ पुसायचे, हा। आणि नंतर आपण काय करणार आहोत? तर आईने दिलेला खाऊ खाणार आहोत, व्हेरी गुड, खूप छान। तुम्ही योग्य क्रम लावलात, तुम्हाला आता व्यवस्थितपणे योग्य कृतींचा क्रम लावता आलेला आहे आणि तुम्हाला आता कशानंतर काय येतं ते खूप छान समजले आहे, व्हेरी गुड। बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार। मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। आता आपण इथेच थांबणार आहोत, धन्यवाद।